नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। अमरावतीचा खासदार नवनीत राणा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, रिव्ह्यू पिटिशन दाखल। पाहूया यावर अमरावती सिटी न्यूजची एक खास रिपोर्ट। पण त्या अगोदर तुम्ही जर अमरावती सिटी न्यूज चॅनल वर नवीन असाल तर अमरावती सिटी न्यूज च्या फेसबुक पेज ला फॉलो करा व तसेच यूट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा। अमरावतीचा खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केले आहे। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आहे, तसेच त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे। खासदारकी वाचवण्यासाठी आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, तसेच त्यांनी न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती आहे। उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे। दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी राणा यांनी केली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ होता। या मतदारसंघातून नवनीत राणा निवडून आल्या होत्या। त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती। अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सांगितले। न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे। त्यानंतर नवनीत राणा यांना 2 लाखांचा दंड ठोठावला। त्यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता। दरम्यान या निर्णयाविरोधात त्यांनी खासदारकी वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।